नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला लेमन ग्रास म्हणजे गवती चहाची तुम्हाला लेमन टी दाखवणार आहे। अगदी सोपी असते, वेट लॉससाठी खूप चांगली असते। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये गवती चहाचे म्हणजे लेमन ग्रासची ही गवती चहा असते अशा पद्धतीची सगळ्यांना माहिती आहे, बाजारामध्ये मिळते। हिचे खूप चांगले आयुर्वेदिक फायदे सांगितले। हिची चहा कशी बनवायची म्हणजे लेमन टी कशी बनवायची वेट लॉससाठी ते मी दाखवते। अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये चहा बनवायची आहे। मी एक भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये एक भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये एक ग्लास पाणी ठेवलं आहे। आपल्याला चहा किती करायची त्यानुसार पाणी ठेवलं आहे। त्यामध्ये ही लेमन ग्रास आपण म्हणजे गवती चहा तोडून टाकायची आहे अशा पद्धती। अर्धा चमचा आपली रेग्युलरची चहा पावडर, अर्धा चमच्याला आपण अगदी कमी टाकायची आहे। आणि खडीसाखर घेतलेली आहे, ही जी पत्री खडीसाखर आहे, किंवा तुम्ही गुळ वापरू शकतात किंवा खांडसरी साखर वापरू शकतात। आपली रेग्युलरची साखर वापरायची नाही, कारण त्यामध्ये खूप जास्त केमिकल असतात, म्हणून आपण ती वापरायची नाही, ती वेट लॉससाठी चालत नाही। आपण खडीसाखर वापरायची आहे। मी एक चमचा खडीसाखर टाकलेली आहे। आता हे पाणी छान उकळू द्यायचं आहे, 1-3 मिनटं उकळून घ्यायचं आहे। हे पहा, छान अशी आपली लेमन टी उकळलेली आहे। आता ही गाळून घ्यायची। एक ग्लास घेतलेला आहे, त्यामध्ये मी एक लिंबूची फोड पिळलेली आहे आणि थोडं 2 गवती चहाची पानं टाकलेली आहेत। सुंदर अशी आपली लेमन टी लेमन ग्रास टी चहा तयार आहे। अशाच सोप्या सोप्या चहा मी तुम्हाला वेट लॉससाठी दाखवणार आहे। आणखीन एक चहा दाखवलेली वेट लॉससाठी, तुम्ही लिंकवर जाऊन पाहू शकतात। 5 वस्तू आपण मिक्स करून त्याची पावडर करून त्याची चहा कशी बनवायची ही देखील मी वेट लॉससाठी सांगितलेली आहे। ज्यांना जी शक्य होईल ती करून नक्की पिऊ शकतात, त्यामुळे आपली चरबी कमी होण्याचं प्रमाण खूप चांगलं झपाट्यात कमी होतं आणि बरेचसे आपले जे किरकोळ आजार असतात ते देखील नाहीसे होतात। तर ही चहा घ्या, आपल्याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही। पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये अशाच मी वेगवेगळ्या लेमन वेट लॉस चहा दाखवणार आहे। पुदिना तुळशी चहा, त्यानंतर सोनामखीची चहा ही देखील दाखवणार आहे। तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि पुढील येणारे असेच व्हिडिओ पाहत राहा। खात राहा आणि मस्त राहा।